नमस्कार पालक मित्रांनो, नाकवा दादा ही कविता आज विद्यार्थी शिकणार आहेत। या कवितेमध्ये एक लहान मुलगा असतो, तो खाडीजवळ जातो, खाडीजवळ एक नावाडी उभा असतो आणि त्या नावाडीला विनंती करतो की दादा मला या खाडीच्या पलीकडे न्याल का। आता खाडी म्हणजे काय? नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी पाण्याचा साठा तयार होतो आणि त्या पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात। तो नाकवा दादा म्हणतो, नावाडी म्हणतो, अरे सोन्या तुला ह्या वेळेस तिकडे काय काम आहे, तुला कशासाठी जायचं आहे खाडीच्या पलीकडे? तो म्हणतो, दादा तिकडे खूप मोठा डोंगर आहे, डोंगरावर हिरवगार रान आहे आणि ते रान मला बघायचं आहे, मला निसर्गाचं सौंदर्य बघायचं आहे। ते हिरवं रान, ते रानातले फुलपाखरे, ते रानातले ससे, तो इंद्रधनुष्य, एवढं सगळं काही मला बघायचं आहे आणि म्हणून कृपया मला तिकडे न्याल का? तर शेवटी नाकवा दादा म्हणतो की मी तुला खाडीच्या पलीकडे नक्कीच घेऊन जाणार आहे। तर ह्या कवितेमध्ये जे काही निसर्ग सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत। धन्यवाद।